मशिनरी आणि बोरवेल सारख्या विविध कामांसाठी परराज्यातील अनेक नागरिक महाराष्ट्रात येतात, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारीची वेळ ओढवल्याने अनेक मजुरांनी परतीची वाट धरली आहे। पोटाची भूक काही शांत बसू देत नाही, त्यामुळे कोल्हापुरात अडकलेले मध्य प्रदेशातील मजूर आता पायीच आपल्या घराकडे निघालेत। पाहूयात ही बातमी। हाताला काम नाही, खिशात पैसे नाही, दीड महिना झाला बोरवेलचा मॅनेजर सोडून गेलाय, किती दिवस बसून राहायचं म्हणून मागील 9 दिवसांपासून मध्य प्रदेशातील 11 मजुरांनी गावाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारलाय। कोल्हापूर येथून 9 दिवसांपूर्वी निघालेले मजूर 9 दिवसांच्या प्रवासानंतर रविवारी दुपारी धारूरमध्ये पोहोचले। प्रवास करताना पुढचे गाव कोणते याची चौकशी करीत पाठीवर पिशव्या घेऊन ते अंतर कापतायत। कोरोनामुळे अनेक मजुरांच्या हाताला काम नाही, किती दिवस बसून राहायचं म्हणून अनेक मजुरांनी आपल्या घराचा मार्ग स्वीकारलाय। मध्य प्रदेशातील 11 मजूर बोरवेलच्या मशीनवर कोल्हापूर जिल्ह्यातील कवठे महाकाळ तालुक्यामध्ये काम करत होते। मागील 1.5 महिन्यांपूर्वी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे सदरील बोरचे काम बंद करण्यात आलं। बोरची मशीन उभी आहे, बोरवर काम करणारा मॅनेजर 4 दिवसातच गावाकडून येतो म्हणून गेला आणि तो परत आलाच नाही, यामुळे या मशीनवरती काम करणाऱ्या 11 मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे उपासमारीची वेळ येऊ लागली। महिना झाला या मॅनेजरची वाट बघितली, परंतु तो परत आला नसल्यानं काय खायचं बसून काय करायचं म्हणून त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा मार्ग स्वीकारला। कवठे महाकाळ येथील तहसीलदार यांच्याकडे गावाकडे जाण्यासाठी त्यांनी परवानगी मागितली। त्यांना तहसीलदार यांनी परवानगी देतो म्हणून सांगितलं, परंतु याचबरोबर तुम्ही स्वखर्चानं वाहन करून जावं असंही सांगितल्यामुळे मजुरांकडे पैसे नव्हते। पैसे नसल्यामुळे वाहन कसे करून जायचं म्हणून मागील 9 दिवसांपूर्वी कोल्हापूर येथून त्यांनी मध्य प्रदेशातील आपल्या गावी जाण्याचा मार्ग धरला। रोज सकाळी 5 वाजता प्रवास सुरू करायचा, कुठेतरी रस्त्याच्या कडेला झाड दिसल्यास दुपारी झाडाखाली 1 तास विश्रांती घ्यायची आणि नंतर पुन्हा प्रवास करायचा। कोणी दिलेली भाकरी किंवा किराणा दुकानावरील फरसाण घेऊन खायचं। संध्याकाळी 8च्या सुमारास रस्त्याच्या कडेला पुन्हा विश्रांती घ्यायची। असा 9 दिवसांचा प्रवास करत 11 मजूर रविवारी सकाळी धारूर या ठिकाणी पोहोचले। खामगाव पंढरपूर या मार्गावरून ते प्रवास करतायत। सर्व मजूर हे मध्य प्रदेशातील बेतूल जिल्ह्यातील आहेत, गावी जाण्याशिवाय पर्याय नाही। सध्या आमच्याकडे वाहन करून गावी जाण्यास पैसे नाही, आम्ही दिवसातून 1 वेळ गावाकडे संपर्क करतो, खुशाली सांगतो, गावाकडे आमची खूप काळजी लागली आहे, आम्हाला गावी जाण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय नाही, असं यावेळेस मजुरानं बोलताना सांगितलंय। न्यूज रिपोर्टर डिगांबर शिराळे, आज 24 तास, धारूर, बीड। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।